पूर गेला आणि हे जर पाणी जगत जर निसराखाली झालं तर पर्यायानं या सगळ्या पाणी योजना त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्याच्यानंतर मग खेडी जी आली, खेडीच्या नंतर पुढचे अनेक योजना ज्या सगळ्या ज्या आहेत, MIDC MIDC सगळ्याच योजना ज्या आहेत त्या सगळ्या ह्या कोळीच्या टेल वॉटरवर अवलंबून आहे आणि म्हणून तो पूल पाडला जाऊ नये. फ्लायओव्हरचं काम आता इकडं या वर्षात ते पूर्णत्वास येते पण बाजूशेजचा जो जुना पूल आहे त्या जुना पुलाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांचे तर्कवितर्क आहेत. काही लोकांची मागणी अशी आहे की तो पूल तोडून टाकावा काय, पण बहुतांशी लोकांची मागणी आहे की बा तो पूल हा अस्तित्वात असला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आता नदीचा गाळ काढल्यामुळं जे पाण्यामध्ये निचरा होतोय हा निचरा जर सगळ्या ठिकाणी सतत झाला आणि उदाहरणार्थ आपल्या सगळ्या ज्या वॉटर सप्लाय स्कीम आहेत त्या कोयनेच्या टेल वॉटरवर आहेत, पावसाच्या पाण्यावर नव्हे, आणि मग त्या टेल वॉटरचं पाणी हे जर झटकन जर पास झालं तर जवळजवळ 20 ते 22 पाणी योजना त्यामुळे अडचणीत येणार आहे. पहिला टप्पा येतो तो चिपळूण नगरपालिकेचा येतो, तो चिपळूण नगरपालिकेचं ते पाणी आहे नगरपालिकेला ते पाणी आणवण्यासाठी ते बंधाराही टाकला होता उन्हाळ्यानं. आता त्या बंधाऱ्याचा काय पुराशी काही संबंध नाही, पुराची लेवल आणि ह्या याच्यामध्ये फार फरक आहे, पण हे जर सगळंच पाणी जर गाळ काढल्यानं निघून गेलं आज त्या पुलाच्या पाण्यामुळे त्या ठिकाणी आढळलं जात काय म्हणजे त्यामधला एवढं हे होत नाही. आता हा जर पूल गेला आणि हे जर पाणी जगत जर निसराखाली झाला तर पर्यायानं ह्या सगळ्या पाणी योजना त्याच्यामध्ये अडचणीत येतात. मग त्याच्यानंतर मग खेडी जी आली, खेडीच्या नंतर पुढच्या अनेक योजना ज्या सगळ्या ज्या आहेत, MIDC सगळ्याच योजना ज्या आहेत त्या सगळ्या ह्या कोळीच्या टेल वॉटरवर अवलंबून आहे आणि म्हणून तो पूल पाडला जाऊ नये काय. आणि उदाहरणार्थ मग तिकडनं येणारे जे कळंबस्त बिंबस्त याकडनं मुरवडा त्याच्याकडनं येणारे जे हे आहेत काय, तर त्या याच्यावर फोर व्हीलरला जरी समजा बंदी घातली तरी टू व्हीलर आणि बाकी वाहनं त्याच्यावर निश्चितपणे जाऊ शकतात, तेवढा काय तो कंपोज झाला याच्यातला भाग नाही. मोठी आहेत ती मोठी वरच्या फ्लायओव्हरवरनं जाऊ देत, परंतु छोटी जी वाहनं आहेत काय उद्या वरच्या फ्लायओव्हरवरनं उद्या ट्राफिक एवढं होणार आहे की कोणाचं स्पीडवर कंट्रोल राहणार नाही आणि मग तो स्पीडवर कंट्रोल जर राहणार राहिला नाही तर पर्यायाला अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल. त्यापेक्षा खालच्या रोडने जे येतील काय ते टू व्हीलरवाले येतील, रिक्षावाले येतील किंवा लाईन गाड्या आहेत त्या येतील, त्यामुळे तो पूल अस्तित्वात राहावा चालत जाणारे जे लोक आहेत पादचारी काय गणपती विसर्जन आता अनेक ठिकाणी आता खेर्डी परिसरातून असतात रावतळ्यामध्ये असणारे किंवा मध्यवाडीपासून जे सगळे गणपती जे आहेत या भागातले किंवा शहराच्या पूर्व भागातले जे सगळे गणपती आहेत हे सगळे गणपती हे भादुशीरच्या त्या ठिकाणी जातात काय, आणि त्याच्यामुळं तो पूल त्या ठिकाणी अस्तित्वात असलं आणि पर्यायानं त्याला त्याच्यावरनं झालेलं जे सगळ्या भरावानं जी जमीन तयार झालेली आहे ती जमीन अस्तित्वात असणार, कारण शेवटी गणपती खाली उतरण्यासाठी किंवा याच्यासाठी जागा लागणार काय, तर त्याच्यासाठी ती जागा मग बाकीचा जो नदीचा गाळ आहे काय तो बाकीच्या ठिकाणचा जरी अगदी खिर्डीपासून पलीकडे जरी हे केलं की अतिरिक्त जो गाळ आलेला आहे तो अतिरिक्त गाळ काढला तरी आमचं काही म्हणणं नाही, कारण पाणी पास व्हायला पाहिजे, परंतु पूल आणि मधला भाग हा तिथे अस्तित्वात राहावा म्हणजे दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊन लोकांच्या पाण्याचा प्रश्न पण त्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण होणार नाही भविष्या काळात, आणि म्हणून ते आम्ही आता सगळ्यांनी सर्वपक्षीय अर्ज तयार केलेला आहे, तो अर्ज आता शासनाच्या दरबारी आम्ही पाठवतो आहे आणि जनतेलाही माहिती असावं म्हणून फक्त आज आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावं.